स्वागत आहे. आज मी बनवणार आहे उपवासाची इडली. त्यासाठी इथं मी एक वाटी बगर घेतले आणि अर्धी वाटी साबुदाणा. आता आपण हे मिक्सरमधून वाटून घेऊ. आता मी इथं बगर आणि साबुदाणा बारीक करून घेतले. हे बघा, अशा प्रकारे. जास्त बारीक नाही करायचं, जसं आपला बारीक रवा असतो ना त्या प्रकारे हे पीठ तयार करून घ्यायचंय. आता एक हे पाण्यामध्ये हे पीठ काढून घेते. त्यामध्ये आपल्याला 2 चमचे दही टाकायचंय. त्यानंतर उपवासाचं मीठ म्हणजे शेंदव मीठ घ्यायचंय आणि छान असं मिक्स करून घ्यायचंय. आता ह्यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी टाकायचंय. जास्त पातळ नाही करायचं. बघा, अशा प्रकारे पीठ तयार करून घ्यायचंय. आता आपण हे अर्धा तासासाठी साईडला ठेवून घ्यायचंय. इडलीसाठी लागणारी चटणी करून घ्यायचंय. त्यासाठी मी इथं शेंगदाणे भाजून घेतले. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर जर तुम्हाला नाही चालत असेल उपवासाला तर नाही टाकल तर चालेल. 2-3 हिरव्या मिरच्या आणि उपवासाचं मीठ. थोडस पाणी घालायचंय आणि आता हे मी मिक्सरवरती फिरवून घेते. आता आपली चटणी तयार झाली. हे बघा, अशा प्रकारे पातळ थट हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही चटणी करू शकता. आता मी एका वाटीत काढून घेते. आता हे आपल्या अर्धा तास झालेला आहे. बघूया, पीठ छान असं भिजलेलं आहे. हे बघा, आणि असं जाडसर पीठ पाहिजे, जास्त पातळ नाही करायला पाहिजे. आता ह्यामध्ये आपण चिमूटभर खायचं सोडा टाकायचं आहे आणि ह्यावरती 2 थेंब पाणी छान मिक्स करून घ्यायचं. आता आपलं पीठ तयार आहे. आता इडली पात्राला आपण तूप लावून घेऊ. छान तूप लावून घ्यायचं. हे तूप किंवा तेल पण लावून शकता तुम्ही. आता ह्यामध्ये आपण पीठ टाकून घेऊ इडलीचं. जास्त नाही भरायचं कारण इडली फुटती, त्याच्यामुळे ती बाहेर येऊ शकते. आता मी इथे ठेवलेला इडली आता ह्याच्यावरती झाकून घेऊन एक अर्धा तासासाठी बारीक गॅसवरती ठेवायचं. आता आपली इडली तयार झाली का बघू. हे बघा, छान असं आपली इडली तयार झाली आहे. आता मी एका प्लेटात हे काढून घेते. हे बघा, आपली इडली किती छान झाली आहे. एकदम असं फुगले पण आणि छान मऊ पण झालेली आहे. आता आपली इडली तयार आहे खाण्यासाठी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.